राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील यांनी जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलत असताना तर त्यांनी म्हटलंय की पालकमंत्री फक्त पर्यटनासारखे जिल्ह्यात येतात, तसेच 15 मिनिटात डीपीडीसीची मीटिंग होते याबाबतही त्यांनी खेद व्यक्त करून आता लोक राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळले असेही ते म्हणाले. तसेच जिल्ह्यातील प्रश्न न सोडवता एकमेकांना भजी खाऊ घालून ही लोक समाधानी असल्याचा टोलाही सतीश पाटलांनी यावेळी लगावला. पोरका झालेला या जिल्ह्यात 2 मंत्री आहेत, एक माजी पालकमंत्री खडसे साहेब आहे, पण यांना जिल्ह्याची चिंता नाही. आमचा जो पालकमंत्री आहे चंद्रकांत पाटील पर्यटनासारखा या जिल्ह्यामध्ये येतो. दादा आम्ही सुद्धा पालकमंत्री राहून चुकलो. 15 मिनिटात टीपीडीसीची मीटिंग होते, पर्यटनासारखे येतात आणि जातात. जिल्ह्याचे प्रश्न माहीत नाही. इथे पूर्वी चहाची चर्चा व्हायची, चहा पे चर्चा, आता इथे भजीवर चर्चा चालते, भजी पे चर्चा. प्रश्न माहीत नाही, जिव्हाळा माहीत नाही, एकमेकाला भजी खाणल्यामध्ये हे मात्र समाधानी आहे. आणि म्हणून परत एकदा लोक म्हणतात की राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही, आणि म्हणून या जिल्ह्याची परत ताकद वाढवायची असेल तर मित्रांनो आपल्याला संघटनेकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, थोड्याशा गटबाजा बाजूला साराव्या लागतील. आणि परत एकदा